नमस्कार मित्रांनो, बोकोडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, बऱ्याच वेळेला काय होतं, जे काही शेळी पालक आहेत त्या शेळी पालकांना शेळीचा माज ओळखता येत नाही, किंवा काही वेळेला काय होतं, त्यांचा जो काही ब्रीडर आहे हा त्यांच्याकडे ब्रीडर अवेलेबल नसतो, किंवा ब्रीडर ते शेळ्यांपासून वेगळा ठेवत असतात. जर ब्रीडर कायम शेळ्यांमध्ये राहिला तर ब्रीडर शेळीचा वास घेतो आणि तो शेळीला ओळखून घेतो. आता ह्या पद्धतीने हे बघा, हा ब्रीडर कसा या शेळीच्या मागे उभा आहे, तर तो तिला डिटेक्ट करतोय की ही शेळी माझ्यावर आहे की नाही, पण ॲक्च्युअल ती शेळी गाभण आहे म्हणून तो शांततेत उभा आहे. तर मित्रांनो, याच पद्धतीने जर ब्रीडर तुमच्या शेळ्यांमध्ये कायम राहिला तर ब्रीडर स्वतः डिटेक्ट करून घेतो कोणती शेळी हिटवर आहे किंवा कोणती शेळी हिटवर नाही आहे. तर मित्रांनो, राहिला प्रश्न की जर शेळ्या हिटवर येत नसतील तर काय करावं. तर मित्रांनो, बाजारामध्ये हिताली नावाची गोळी येते, तर हिताली नावाची गोळी आणून अशी मोठी गोळी येते थोडीशी, घरी आणल्यानंतर ती तुम्ही चांगली बारीक कांडून घ्यायची किंवा कुटून घ्यायची, आणि गव्हाच्या किंवा पिठाच्या गोळ्यामध्ये किंवा तुम्ही जर तिचं पाणी केलं हिताली नावाच्या गोळीचं, तर सिरिंजमध्ये टाकून ते तुम्ही त्या शेळ्यांना देऊ शकता, त्याच्याने सुद्धा तुमच्या शेळ्या हिटवर येऊन जातील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकोडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.